श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना करते। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारचे बेल आयकॉन प्रेस करा। म्हणजेच काय होईल की माझ्या सर्व नवनवीन व्हिडिओंची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ माझा मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर पहा, आजपासून पितृपक्ष हा सुरू झालेला आहे आणि पितृपक्षमधील उद्या आहे पहिला शनिवार। शनिवारी आपण तसंही आपल्या पितरांची सेवा उपासना करत असतो। शनिवार जर आपल्याकडून आपल्या पितरांची सेवा झाली तर आपल्याला पाहिजे त्या गोष्टी प्राप्त होतात किंवा म्हणजेच आपली इच्छापूर्ती होत असते। पहा, शनिवारचा काही नाही, रोज आपल्याला पितृपक्षामध्ये आपल्या पितरांसाठी असा एक दिवा लावायचा आहे। पहा, तो कुठे लावायचा आहे, कसा लावायचा आहे, तर त्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजेच तुम्हाला योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। पहा, पितृपक्षामधील शनिवार असेल किंवा मग पितृपक्षामधील कोणताही दिवस असेल तर त्या दिवशी तुमच्या मनामध्ये आले की आज आपल्याला आपल्या पितरांसाठी पहा दिवा लावायचा आहे किंवा आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची आहे, तर त्या दिवशी तुम्हाला जसं मी सांगणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला एक दिवा नक्की तुम्हाला लावायचा आहे। तुम्हाला नक्कीच अनुभव येईल, तुम्हाला जो काही पितृदोष याचा त्रास होत आहे मग पहा त्या पितृदोषाचा जर आपल्याला त्रास होत असेल तर कोणकोणत्या अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते, तर त्यामध्ये आपल्याला आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा ह्या असतात। पहा, आणि यामुळेच आपल्याला आपल्या घरामध्ये कधी आपली प्रगती होत नाही, आपल्या घरामध्ये सतत भांडणे, कलह, वादविवाद होत राहतात आणि अशा अडचणींसाठीच आपल्याला अगदी साधा आणि सोप्या पद्धतीने जर आपण हा एक दिवा आपल्या पितरांसाठी लावला तर आपल्या आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही। प्रत्येक महिलांनी किंवा स्त्रीने, मी जी तुम्हाला सांगते, पितृपक्ष हा असंच दिवस आहे, म्हणजेच पितृपक्ष हे 15 दिवस असे 15 दिवस आपल्याला घालवायचे आहेत ना, तर प्रत्येकाच्या डोक्यावरती थोडा ना थोडा का होईना पितृदोष असतोच। त्यामुळे आपल्या पितरांसाठी होईल तेवढी सेवा उपासना आराधना आपल्याला करायची आहे। पहा, होईल तेवढ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत। पहा, बघा, पितृदोष नेहमी कायमचा आपल्या डोक्यावरती राहिला तर आपल्याला मग नारायण नागबली करावी लागते आणि अडचणींना आपल्याला खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते। त्यामध्ये आपल्या मुलांचे लग्न जमत नाही, लग्न जमलं तर त्यांना संतती प्राप्त होत नाही किंवा खूप सारं शिक्षण केलेलं असतं मुलांनी पण त्यांना नोकरी भेटत नाही किंवा त्यांची अभ्यासात प्रगती होत नाही, अशा अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागत असतं। पहा, त्यामुळेच पहा आपल्याला पंधरवड्यामध्ये आपल्याला पितरांची होईल तेवढी सेवा ही आपल्याकडून झालीच पाहिजे। तर पहा, उद्या आपल्याला आपल्या पितरांसाठी कुठे दिवा लावायचा आहे तर उद्या शनिवार आहे, उद्या लावला तर अतिउत्तम। पूर्ण 15 दिवस तुम्ही लावले तर खूपच चांगला आहे, दिवा लावला तर चालणार आहे। किंवा तुम्हाला 15 दिवस लावणे शक्य नसेल तर जेव्हा तुमच्या पितरांची तिथी असेल त्या दिवशी पण आपल्याला हा दिवा आवर्जून लावायचा आहे। पहा, तर आता काय करायचं आहे, पहा, आपल्याला एक दिवा तयार करून घ्यायचा आहे, तो मातीचा घ्या किंवा कुठलाही धातूचा घेतला तरी चालणार आहे। तुमच्याकडे जो दिवा असेल तो तुम्हाला घ्यायचा आहे। पहा, आणि त्याच्यामध्ये पहा आपल्याला मोहरीचं तेल घालायचे। पहा, हे आवर्जून लक्षात ठेवा की आपल्याला त्याच्यामध्ये मोहरीचंच तेल घालायचं आहे। मोहरीचं तेल हे आपल्या पितरांसाठी खूप चांगले असते, त्यामुळे मोहरीचं तेल हे तुम्ही आणून ठेवा। मोहरीचे तेल आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर जे आपल्या मुख्य दरवाजाचा उंबरठा असतो बघा, तर त्या उंबरठ्याच्या तिथे दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे। पहा, हा दिवा आपल्याला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या बाहेर
दक्षिण दिशेला तोंड करून लागायचा हे आवर्जून लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला पितरांची दिशा ही दक्षिण दिशा असते, यमाची दिशा ही दक्षिण दिशा असते. जर आपण दिवा लावला तर आपल्या सर्व अडचणी दूर होतात, म्हणजेच काय आपल्याला पितृदोष असतो तर तो दूर होण्यासाठी आपल्याला मदत होते. अशा प्रकारे तुम्ही हा दिवा रोज लावू शकता किंवा तुमच्या पितरांच्या ज्या दिवशी तिथी असेल त्या दिवशी लावू शकता. किंवा मग तुम्ही तुम्हाला जर असं वाटलं की बाबा मला उद्या लावायचं आहे, मला माझ्या पितरांची सेवा करायची आहे, जेव्हा तुम्हाला कधी वाटेल या 15 दिवसामध्ये त्यावेळेस तुम्ही लावला तरी चालणार आहे हा दिवा. पण दिवा लावताना ही एक गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात ठेवत जा की दिव्याखाली आसन ठेवायला विसरत जाऊ नका. कुठल्याही उपाय करत असताना दिवा लावताना आसन नक्की तुम्हाला ठेवायचं आहे. म्हणजेच दिवा ठेवताना तुम्हाला थोडेसे त्याच्याखाली तांदूळ ठेवायचे आहेत किंवा फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत, किंवा तुम्ही एखादं झाडाचं पान ठेवलं तरी चालणार आहे, एखादी प्लेट ठेवली तरी चालणार आहे. पण दिव्याखाली आसन टाकायला विसरू नका. जर आपण दिव्याला आसन टाकलं नाही तर ती सेवा ही धरती मातेला समर्पित होत असते. त्यामुळे आपल्याला दिव्याखाली आसन टाकणं किंवा ठेवणं हे आवर्जून आठवणीने ठेवायचं आहे. पहा तर पहा अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि आपल्या जीवनामध्ये कितीही पितृदोष असू द्या, कितीही प्रखर पितृदोष असू द्या, पितृ पक्षामध्ये जर तुम्ही ह्या सेवा ज्या काही उपाय असतात ते केले तर तुमचा पितृदोष नक्कीच दूर होणार आहे. इतके प्रभावशाली उपाय आहेत, ते मी तुमच्यासोबत सतत शेअरच करत आहेत. तर हे उपाय तुम्ही सर्व नक्की आवर्जून करा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, चमत्कारिक तुम्हाला अनुभव प्राप्त होणार आहेत. म्हणून मी जे उपाय सांगत असते ते करत चला. पितृपक्षात जर तुमच्याकडून तुमच्या पितरांची अशी सेवा झाली तर तुम्ही चमत्कार बघाल की तुमचा पितृदोष हा किती प्रखर दोष असू दे तर तो दूर झाले होण्यास मदत होणार आहे. आणि तुमच्या आयुष्याचे कल्याण होईल, तुमच्या मुलांच्या आयुष्याचं कल्याण होईल आणि आपल्या घराची उत्तरोत्तर प्रगती होत जाणार आहे. पहा असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला नक्की आवर्जून करायचा आहे. चला तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्यानी अर्पण करते. नंतर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.